मंडळी नमस्कार फक्त एका मिनिटात पाहणार आहोत शिर्डी लोकसभा इतिहास पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहमदनगर जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी पूर्वीचा कोपरगाव या नावाने ओळखला जाणारा हा मतदारसंघ दोन हजार आठ साली झालेल्या पुनर्रचनेत शिर्डी या नावाने ओळखला जाऊ लागला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे दोन हजार नऊ साली शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव करून विजय मिळवला तर शिर्डी मतदारसंघाचे दुसरे आणि तिसरे खासदार आहेत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा निळवंट धरणावरून नेहमीच राजकारण होत असतं